एका गावात जलसाधनाच्या कामासाठी 86,574 रुपये लोकवर्गणी जमा करण्यात आली. त्यातून 74,254 रुपये खर्च झाला. उरलेली रक्कम जल पुनर्भरणासाठी वापरायचे ठरवले. तर जल पुनर्भरणासाठी किती रक्कम मिळाली? तर या उदाहरणाची आपण दिलेली माहिती काय आहे ते पाहूया. दिलेली माहिती, एका गावात जल संधारणाच्या कामासाठी ८६,574 रुपये लोकवर्गणी जमा करण्यात आली. त्यातून 74,254 रुपये खर्च झाला. उरलेली रक्कम जल पुनर्भरणासाठी वापरायचे ठरवले. विचारलेली माहिती तर जल पुनर्भरणासाठी किती रक्कम मिळाली? आता या उदाहरणाचा तक्ता पाहतो. ८६,574 रुपये. आता वजाबाकी करताना आपण एकातून एक, दशकातून दशक, शतकातून शतक, हजारातून हजार आणि दशहजारातून दशहजार वजा करतो. 86,574 मध्ये एकक 4 आहे. 4 एक घेतले, 1, 2, 3, 4. दशक 7 आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. शतक 5 आहे. 1, 2, 3, 4, 5. हजार 6 आहे. 1, 2, 3, 4, 5, 6. आणि दशहजार 8 आहे. 10, 11, 3, 4, 5, 6, 7, 8. आता वजाबाकी करताना एकातून एक एक वजा करतो. 4 एकातून 4 एक वजा केले. 1, 2, 3, 4. आता बडे 0 एक करणे.
सात एकर का तुम पांच एकर उपज अकेले तीन छह पांच अपने करे एक दोन दोन दशक्ष बन रहे पांच शतक दोन शतक वजा कराए एक दोन आता अपने कड़े एक दोन तीन शतक राहिले सहा हजार के चार हजार वजा करू एक दोन तीन चार आता अपने कड़े एक दोन दोन हजार शिल्लक राहिले आणि आठ दश हजारातून सात दश हजार म्हणा करू एक दोन तीन चार पाच सहा सात आपल्याकडे एक दश हजार शिल्लक राहिला. आता जलपूल भरण्यासाठी किती रक्कम मिळाली ते आपण पाहूया. दहा हजार अकरा हजार बारा हजार बारा हजार शंभर बारा हजार दोनशे बारा हजार तीनशे बारा हजार तीनशे दहा बारा हजार तीनशे वीस. जल पुनर्भरणासाठी बारा हजार तीनशे वीस रुपये मिळाले.